नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर साजन सिंग राजपूत एस बी वेट्स नॉलेज यूट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो, ज्यामध्ये बकरी पालनाविषयी संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे। तर अशा चांगल्या व बकरी पालनाविषयी ए टू झेड माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या एस बी वेट्स नॉलेज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलवाल्या आयकनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, ताकि आमच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहो व तुम्ही त्या व्हिडिओचा लाभ घेऊन बकरी पालनात यश गाठावं। तर चला टाइमपास न करता वे सुरुवात करूया। मी तुम्हाला या चॅनलवरती बकरी पालनाविषयी संपूर्ण माहिती, म्हणजे जसे की बकरीचं खाद्य व्यवस्थापन, बकरीला ओला चारा किती द्यायचा, बकरीला सुका चारा खायला किती द्यायचा, बकरीला भरडा यानी भरडा किती द्यायचा, भरड्यामध्ये काय काय मिक्स करून द्यायचा, गाभीन बकरीला किती भरडा द्यायचा, खाली बकरीला किती द्यायचा, त्यानंतर जशी की दूध देणारी बकरी हे यांना खायला काय द्यायचं, या सर्व प्रकारच्या माहिती मी तुम्हाला ह्या चॅनलवर देणार आहे। त्यानंतर जसं की खाद्य व्यवस्थापन झाल्याच्या नंतर लसीकरण, आपल्याला आपल्या बकरीला वर्षातन कोणत्या व किती वेळेस वॅक्सिन करायचे आहे, ह्या सर्व माहिती पण मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे। त्यानंतर डिवॉर्मिंग म्हणजे निर्जंतुकरण, निर्जंतुकरणचे औषध वर्षातन 4 वेळा व कोणत्या महिन्यात व कोणती औषध द्यायची, ह्या पण गोष्टी मी तुम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे। त्यानंतर जसे की भरपूरशा माहिती आहे, जसे डिवॉर्मिंग, फीडिंग, वॅक्सिनेशन, त्यानंतर की अशा सर्व प्रकारच्या, जसे की जर तुमची बकरी जन्मलेली आहे आणि तिचा 12 तासानंतरही जार पडत नाहीये, तर त्या जार पडण्यासाठी रामबाण व ॲलोपॅथिक असे दोन्ही उपचार सुद्धा मी तुम्हाला देणार आहे। त्यानंतर जर तुमची बकरीला ताप आलेली आहे, तुमची बकरी खातपेट ठीक नाहीये, तर त्यांचा घरीच कसा उपचार करायचा, त्यांना घरीच ट्रीटमेंट कसं करायचं, आपल्या फार्मवरती डॉक्टरना बोलवता आपल्या बकऱ्यांना चांगलं कसं करायचं, त्या सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या म्हणजेच ह्या चॅनलच्या माध्यमातून सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे। म्हणून बकरी पालनाला, आपल्या बकरी पालनाला वाढवण्यासाठी व बकरी पालनामध्ये सफल होण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा। त्यानंतर जसं की जर तुमची बकरी माझ्यावर येत नसेल तर त्यांना कोणत्या गोळ्या द्यायच्या, ह्या सर्व ए टू झेड इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे। जशी की अजून तुमची बकरी बार बार घाबरत असेल, बकरी चांगली खात पेत नसेल, तुमच्या बकरीचं तब्येत चांगली होत नसेल, तुमच्या करड्यांचं वजन लवकर वाढत नसेल, तुमच्या करड्यांना कॅस्ट्रेशन म्हणजे अंडीकरण कसं करायचं, त्यानंतर बकऱ्यांचे अडलेले पिल्ले यांनी त्यांची डिलिव्हरी कशी करायची, या सर्व ए टू झेड म्हणजे कसं करायचं व काय करायचं, ह्या सर्व माहिती मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।